अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय येथील अपुऱ्या सोयी सुविधांमुळे रुग्णालय परिसरातच 200 खाटांची नवी इमारत उभारण्याचं काम सुरू आहे. 26 सप्टेंबर 2022 रोजी डफरीन येथील SNCU विभागात व्हेंटिलेटरच्या स्फोटाच्या घटनेनंतर नव्या इमारतीच्या कामाला गती देण्यात आली होती. जानेवारी 2023 पर्यंत या इमारतीचे काम पूर्ण होऊन सदर इमारत रुग्णांसाठी खुली होईल असा विश्वास होता, परंतु निधीअभावी अजूनही इमारतीचं काम पूर्ण झालेलं नाही. डफरीन रुग्णालयात दररोज जिल्हाभरातील शेकडो गर्भवती महिला या प्रसूतीसाठी दाखल होत असतात. जिल्ह्यातील हे एकमेव रेफर सेंटरही आहे, मात्र या ठिकाणी अपुऱ्या सोयी सुविधांमुळे महिलांचे हाल होत आहेत. या ठिकाणी मनुष्यबळाचा अभाव आहेच, त्याचबरोबर दाखल होणाऱ्या महिलांना बेडही उपलब्ध होत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच महिलांना योग्य सुविधा मिळावी याकरिता या ठिकाणी 200 खाटांचं अतिरिक्त रुग्णालय बांधण्यात येत आहे. जवळपास 45 कोटी रुपयांच्या खर्चातून या रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी 2013 मंजुरी मिळाली होती. त्यानंतर 2018 वर्क ऑर्डर काढण्यात आली. सध्या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालंय, परंतु रुग्णालयातील आवश्यक फर्निचर तसेच वीज जोडणीचं काम बाकी आहे. यासाठी जवळपास 13 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. वुमन्स हॉस्पिटल आहे, डफरीन हॉस्पिटल, त्यांचं 200 खाटाचं श्रेणी वर्धन जे झालेलं आहे त्याच्यामध्ये 90%-90% जास्त बांधकाम झालेलं आहे. बाकी जे बांधकामं विधी करून बाकी आहे तर ते काम चालू आहे आणि त्यासाठीचा निधीची मागणी जी आहे शासनाकडे आपण पाठवलेली आहे, तर ती लवकरात लवकर मिळून जाईल. तसेच पदनिर्मिती व इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट याचे प्रस्तावसुद्धा आपण शासनाकडे पाठवलेले आहे, म्हणजे ते शासनाकडे त्यांची कागदपत्र चालू आहे. ते झाल्यानंतर लगेच आपण त्यानंतर बिल्डिंग ती ताब्यात घेऊ शकतो. नाही, हे बांधकाम आणि विद्युतीचं जे काम आहे ते चालूच आहे काम, फक्त ते निधीची मंजुरी जी आहे ती आता शासन देवा शासन सगळं आहे, ते ज्या पद्धतीनं आश्वासन दिलं त्या पद्धतीनं ह्या गोष्टी सगळ्या होतील. अनिरुद्ध उगले, झुमोन न्यूज, अमरावती.